नमस्कार. आज आपण दिवाळी स्पेशल फराळामध्ये पाहणार आहोत अतिशय खमंग आणि चटकदार असा पातळ पोह्यांचा चिवडा. अर्धा किलो पातळ पोह्यासोबत लागणाऱ्या साहित्याचे अचूक प्रमाण आणि त्यासोबत चिवडा अगदी कुरकुरीत आणि परफेक्ट होण्यासाठी काही खास टिप्स सांगणार आहे. तुम्ही जर का त्या टिप्स फॉलो केल्या तर तुमचा चिवडा अतिशय खमंग आणि कुरकुरीत होईल. चला तर रेसिपीला सुरुवात करूया. लागणारे साहित्य: अर्धा किलो पातळ पोहे, काही ठिकाणी यांना कागदी पोहे पण म्हणतात. समप्रमाणात आपण चिरमुरे घेत आहोत. एक वाटी शेंगदाणे, एक वाटी डाळीव म्हणजेच फुटाणे, एक वाटी सुक्या खोबऱ्याचे काप, अर्धी वाटी काजूचे काप, अर्धी वाटी मनुके, एक चमचा जिरं, एक चमचा धने पावडर, एक चमचा हळद, 12 ते 15 हिरव्या मिरच्या बारीक चिरून, 30 ते 35 लसणाच्या पाकळ्या बारीक चिरून, 5 ते 6 कढीपत्त्याच्या काड्या, 2 चमचे साखर आणि 1 वाटी तेल. इथे मी 2 ते 3 कांद्यांचे असे वाळलेले काप घेतले आहेत. यासाठी मी कांद्यांना असे अगदी बारीक चिरून ते काप मी 2-3 दिवस असे कडकडीत उन्हात वाळवून घेतले आहेत. पातळ पोहे आणि चिरमुरे आपण 1 दिवस कडक उन्हात वाळवून घेतले आहेत. सर्वात पहिले आपण चिरमुरे चाळणीने असे चाळून स्वच्छ करून घेणार आहोत. चिरमुरे स्वच्छ करून झालेले आहेत. आता आपण याचप्रमाणे पातळ पोहे पण चाळणीने असे चाळून स्वच्छ करून घेणार आहोत. असं केल्याने पोह्यातील बारीक तुकडे असे बाजूला निघतात आणि पोहे स्वच्छ होतात. आता एक जाडबुडाची कढई घेऊन अगदी मंद आचेवर आपण सर्वात पहिले चिरमुरे भाजून घेणार आहोत. सर्व चिरमुरे एकत्र न भाजता मी हे 2 भागात भाजून घेत आहे. गॅस मंद आचेवरच ठेवून आपल्याला या चिरमुऱ्यांना सारखं परतवत राहायचं आहे. असे केल्याने चिरमुरे एकसारख्या भाजल्या जातात आणि कुठेच करपत नाही. साधारण 3 ते 4 मिनिटात आपले चिरमुरे छान खरपूस असे भाजून होतात. आपण हे क्रश करून पाहूया. आपले चिरमुरे लगेच क्रश होत आहेत, याचा अर्थ आपले चिरमुरे छानपैकी भाजून झालेले आहेत. आता अशाच प्रकारे आपण उरलेले चिरमुरे भाजून घेणार आहोत. चिरमुरे भाजून झालेले आहेत. आता आपण याच प्रकारे पातळ पोहे पण भाजून घेणार आहोत. पोहे पण एकत्र न भाजता आपण त्यांना 2 ते 3 भागात भाजून घेणार आहोत. आता एक खास टिप: चिवड्यासाठी पोहे भाजताना पोहे आकसतात म्हणजेच शेंक होतात, तर आपण यात चिमूटभर मीठ ॲड करणार आहोत. असं केल्याने आपले पोहे अजिबात शेंक होत नाहीत आणि छानपैकी भाजल्या जातात. आता अगदी मंद आचेवर आपल्याला हे पोहे अगदी खरपूस होईपर्यंत भाजून घ्यायचे आहेत. पोह्यांना अगदी अलगदपणे एकसारखं परतवत राहायचं आहे. तुम्ही त्यासाठी असं उलथणं आणि धाऱ्याचा पण वापर करू शकता. पोह्यांचं 1 लॉट भाजायला साधारणतः 5 ते 7 मिनिटं लागतात. पोहे नीट भाजल्या गेलेत की नाही हे पाहायला आपण पोहे असे क्रश करून बघूया. असा सहजपणे चुरा झाला की समजायचं आपले पोहे छानपैकी भाजल्या गेले आहेत. आपले पोहे छानपैकी भाजल्या गेले आहेत. तुम्ही पाहताय की मीठ टाकल्यामुळे पोहे अजिबात शिंग झाले नाहीत किंवा आकसले नाहीत. आता हे भाजलेले पोहे आपण पुन्हा एकदा चाळणीने चाळून घेणार आहोत. असं केल्याने पोह्यांना जे एक्स्ट्रा मीठ लागलेलं असतं ते चाळलं जातं आणि जर पोह्यांचा काही चुरा झाला असेल तर तोही निघून जातो. अशाच पद्धतीने आपण बाकी सर्व पोहे भाजून आणि नंतर चाळून घेणार आहोत. आता त्याच कढईत आपण 1/2 वाटी तेल घेणार आहोत. तेल थोडं गरम झालं की सर्वात पहिले आपण यात शेंगदाणे तळून घेऊया. दिवाळीचा कुठलाही पदार्थ करताना मी शक्यतो शेंगदाण्याचंच तेल वापरते, त्यामुळे छान चव येते. मी इथे 1 वाटी शेंगदाणे घेतले आहेत. तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे प्रमाण कमी जास्त करू शकता. शेंगदाणे तडतडायला लागले आहेत. आता हे लालसर झाले की लगेच आपण यांना बाहेर काढून घेणार आहोत. शेंगदाणे जास्त तळल्या गेले तर हे थोडे काळपट होतात आणि चवही कडवट लागते, त्यामुळे आपल्या चिवड्याची चव बिघडू शकते. त्यामुळे थोडेसे लालसर झाले की लगेच शेंगदाणे आपण बाहेर काढून घेणार आहोत. हे शेंगदाणे मी पोह्यांवरच काढून घेत आहे. तुम्हाला पाहिजे असल्यास तुम्ही वेगळ्या प्लेटमध्ये पण काढू शकता.
आता यात मी एक वाटी खोबऱ्याचे काप घालत आहे. खोबऱ्याचे काप आपण चाकूने एकसारखे कापून घेतलेले आहेत. लक्षात ठेवा, गॅस आपल्याला मंद आचेवरच ठेवायचा आहे. खोबरं थोडं हलकं गोल्डन कलरचं झालं की आपण ते लगेच काढून घेणार आहोत. तेलातनं बाहेर काढल्यावरही हे खोबरं थोड्या वेळ शिजत राहतं आणि ह्याचा कलर अजून थोडा डार्क होतो, त्यामुळे आपण वेळेवरच ह्याला बाहेर काढून घेऊया. आता यातच आपण काजू तळून घेणार आहोत. इथे मी अर्धा वाटी काजूचे काप घेतले आहेत. काजू कम्प्लिटली ऑप्शनल आहेत, पण काजू टाकल्यामुळे चिवड्याला छान अशी चव येते. काजूला हलका गोल्डन कलर आला की आपण ते पण काढून घेणार आहोत. आता यातच आपण एक वाटी डाळीव म्हणजेच फुटाणे घालणार आहोत. इथे मी डाळीव, खोबऱ्याचे काप आणि शेंगदाणे समप्रमाणात घेतले आहेत, म्हणजेच एक एक वाटी. तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे प्रमाण कमी जास्त करू शकता. याला तळायला जास्त वेळ लागत नाही, त्यामुळे हलका गोल्डन कलर आला की आपण डाळीव तेलातनं बाहेर काढून घेऊया. आता गॅस अगदी मंद आचेवरच किंवा बंद केला तरीही चालेल. यात आपण आता वाळलेला कांदा तळून घेणार आहोत. वाळलेला कांदा पटकन करपतो, त्याच्यामुळे फारच काळजी घ्यावी लागते. इथे मी गॅस बंद करूनच हा कांदा तळून घेत आहे. मस्त गोल्डन कलर आला आहे. आता आपण हा कांदा लगेच काढून घेऊया, नाहीतर तो करपेल. आता गॅस ऑन करून मी यात लसूण तळून घेत आहे. लसूण कम्प्लिटली ऑप्शनल आहे, पण लसणामुळे चिवड्याला छान अशी खमंग चव येते. लसूण छानपैकी लालसर झाला की समजायचं तो तळला गेला आहे, आणि आपण आता लसूण पण काढून घेऊया. आता आपण यातच कढीपत्ता तळून घेऊया. मंद आचेवर तळल्यामुळे कढीपत्ता अजिबात करपत नाही आणि त्याचा हिरवा रंग छान टिकून राहतो. कढीपत्ता छान असा क्रिस्पी झाला आहे. आता आपण हा काढून घेऊया. आता यातच आपण हिरव्या मिरच्या पण तळून घेऊया. इथे मी 14 ते 15 हिरव्या मिरच्या चिरून घेतलेल्या आहेत. चिवडा बऱ्यापैकी तिखट होणार आहे. तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे हिरव्या मिरच्यांचे प्रमाण कमी जास्त करू शकता. ज्यांना मिरच्या चालत नसतील ते मिरच्या स्किप करून यात लाल तिखट पण टाकू शकता. मिरच्या आपल्याला छान कुरकुरीत होईपर्यंत तळून घ्यायच्या आहेत. मिरच्या छान तळल्या गेल्या आहेत. आता आपण या काढून घेऊया. आता कढईत आपण फोडणीसाठी थोडं तेल घेऊया. तेल गरम झालं की त्यात आपण 1 चमचा जिरं टाकूया. जिरं तडतडायला लागलं की आपण इथे गॅस बंद करून घेणार आहोत. पुढील जिन्नस तळण्यासाठी आपली कढई आणि तेल पुरेसं गरम आहे. जर आपण गॅस ऑन ठेवला तर आपली फोडणी जळेल. आता आपण यात 1 चमचा तीळ घालूया. आता यात आपण 2 चमचे बडीशेप घालूया. तीळ तडतडले आहेत आणि बडीशेप पण थोडी फ्राय झाली आहे. आता यात आपण 2 चमचे खसखस घालून छानपैकी परतवून घेऊया. आता यातच मी 1 छोटा चमचा जिरेपूड घालत आहे, 1/2 चमचा हळद आणि चवीपुरतं मीठ. आता एक मोठी परात घेऊन त्यात मी भाजलेले चिरमुरे, भाजलेले पोहे, तळलेले सर्व जिन्नस यावर तयार फोडणी घालून छानपैकी मिक्स करून घेणार आहे. अगदी अलगदपणे दोन्ही हातांनी अशा प्रकारे आपल्याला हे मिक्स करून घ्यायचं आहे. यातच मी मगाशी उरलेलं तळलेलं तेल पण ॲड केलेलं आहे. आता यात आपण 1/2 वाटी मनुके आणि 2 चमचे साखर घालत आहोत. तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे हे प्रमाण कमी जास्त करू शकता, किंवा गोड नकोच असेल तर स्किप करू शकता. पण हे टाकल्याने चिवड्याला छान तिखट गोड अशी चव येते. आता हे अलगद हाताने आपण परत मिक्स करून घेऊया. ज्यांना आंबट आवडत असेल ते यामध्ये आवडीप्रमाणे 5-6 दाणे लिंबूसाठ ॲड करू शकतात. त्याच्यामुळे चिवड्याला छान आंबट गोड तिखट अशी चव येते. अतिशय खमंग, चटकदार आणि कुरकुरीत असा आपला पोह्यांचा चिवडा तयार झालेला आहे. तुम्ही पाहताय किती कुरकुरीत झालेला आहे. चिवड्याचा हा कुरकुरीतपणा असाच टिकून ठेवायचा असेल तर हा चिवडा रूम टेम्परेचरवर आल्यावर एका हवाबंद डब्यात स्टोअर करून ठेवा. जर हवाबंद डबा नसेल आणि आपण साध्याच डब्यात हा चिवडा ठेवला आणि काही कारणाने जर चिवडा नरम पडलाच तर आपण याला पुन्हा एका कढईत मंद आचेवर गरम करून छान खरपूस असं भाजून घेऊ शकतो. त्यामुळे हा चिवडा पुन्हा कुरकुरीत होईल.
दिलेल्या टिप्स आणि साहित्याच्या अचूक प्रमाणासह तुम्ही हा चिवडा नक्की ट्राय करून बघा आणि तुमच्या प्रतिक्रिया मला कमेंट्सद्वारे कळवा. तुम्हाला माझी ही रेसिपी आवडली असेल तर लाईक करा आणि तुमच्या फॅमिली आणि फ्रेंड्समध्ये ही रेसिपी जरूर फॉरवर्ड करा. तुम्हाला माझ्या या रेसिपीज आवडत असतील आणि तुम्ही माझं चॅनल अजून सबस्क्राईब केलं नसेल तर जरूर सबस्क्राईब करा आणि माझ्या नवनवीन रेसिपीज सर्वात आधी तुमच्याकडे पोहोचण्यासाठी बेल आयकनला क्लिक करायला विसरू नका. थँक्स फॉर वॉचिंग.